कादरिया हॉस्पिटलवर गुन्हा दाखल। नई जिंदगी भागात राहणाऱ्या शाहपुरेच्या पत्नीस योग्य इलाज केल्यामुळे ही कारवाई। दोन तीन दिवसात कादरी डॉक्टरांवर अटक होणार। सात महिन्यानंतर गुन्हा दाखल। सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात असलेल्या कादरिया हॉस्पिटलवर MIDC पोलीस ठाण्यात सात महिन्यानंतर काल गुन्हा दाखल झाला आहे। यात आरोपी म्हणून कादरिया हॉस्पिटलचे मालक डॉक्टर खलील कादरी, डॉक्टर झरीना कादरी आणि डॉक्टर ऐमन कादरी यांचा विरोधात गुन्हा क्रमांक कलम 370, 304, 338, 34 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे। याबाबत हकीकत अशी की आयेशा गफ्फार शहापुरे या नावाची महिला पहिली डिलिव्हरीसाठी कादरिया हॉस्पिटलमध्ये दिनांक 12 जुलै 2022 रोजी त्यांचे पती गफ्फार शहापुरे यांनी दाखल केले। दुसऱ्या दिवशी ऐमन कादरी नावाचे डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी या महिलेची तपासणी केली असताना रक्त कमी असल्याने रक्त चढवावे लागेल म्हणून जाणून बुजून सिझर करून डिलिव्हरी केले। यावेळी डॉक्टर ऐमन बरोबर सिस्टर होत्या। सिझर होण्या अगोदर खलील कादरी डॉक्टर आणि झरीना डॉक्टरांनी या महिलेची तपासणी केली होती। त्यानंतर बाळाच्या पोटाला बेंबीजवळ अचानक काळे निळे डाग दिसल्याने सदर बाबत डॉक्टर झरीना कादरी यांनी यांना सांगितले, पण झरीना कादरी यांनी याकडे दुर्लक्ष केले। अनेक वेळा विनंत्या करूनही त्यांनी लक्ष देण्यास तयार नसल्याने फिर्यादीचे पती व सासू यांनी मेहता हॉस्पिटल येथे जाऊन बाळाला दाखविले असताना त्या डॉक्टरांनी मुलास इन्फेक्शन झाल्याचे सांगितले। त्या डॉक्टरांनी तात्काळ ICU मध्ये दाखल करून घेतले, पण फिर्यादीची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने खर्च सांभाळण्याची क्षमता नसल्याने बाळाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण हा चिमुकला शेवटी मयत झाला। इकडे फिर्यादी आयेशा शाहपुरेला कादरी डॉक्टरांनी डिस्चार्ज देताना 11व्या दिवशी टाके काढण्यासाठी बोलावले होते, पण 2 दिवसात टाक्यातून पाणी येत असल्याने लगेच कादरी डॉक्टरांना दाखविले। त्यांनी टाक्याच्या जागी पट्टी केली व जायला सांगितले। पुढच्या 2 दिवसांनी डॉक्टर झरीना यांनी ड्रेसिंग करून पुन्हा 3 टाके घातले। असे करून प्रत्येक वेळा फक्त टाके घालत गेले आणि ते टाके निघत गेले। शेवटी फिर्यादीस नाईलाजाने डिस्चार्ज घ्यावा लागला आणि लागलीच सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयेशा शाहपुरे यांना उपचारासाठी दाखल केले। याबाबत फिर्यादीचे पती गफ्फार यांनी कादरिया हॉस्पिटलचे तपास कागदपत्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमा केले। कादरिया हॉस्पिटलचे डॉक्टरांनी हलगर्जीपणाने तपासणी केल्यामुळे रुग्ण कमकुवत झाला आहे। कादरिया डॉक्टरांविरोधात फिर्याद पोलिसात दाखल केले। त्याची तपास कार्य नंतर काल कादरिया हॉस्पिटलचे मालक खलील कादरी, डॉक्टर झरीना कादरी, डॉक्टर ऐमन कादरी विरोध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले। पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया।